थोडासा व्यत्यय आला होता त्याच्यामुळे व्हिडिओ कट झाला. हा दादा, दादांकडे आपण परत जाऊया आणि दादांकडनं परत मार्गदर्शन घेऊया. हा दादा सांगा बघूया पुढे काय करताव, कुरलीचं काय करताव? कुरलीचा देणार आहे का? कसं द्यायचं आता? कासवट पेचायची, कापूस तेलाची वाट घालायची आणि त्याला माती छान पेटवायचा आणि त्या देवाच्या पुढे ठेवायचा. आणि मग ती कुरली मरत असत ना? जिवंतच असता. ह्या आपल्याला बघू कधी मिळत? सोमवारी. बर, आपल्या गावात तुम्ही गावकर असत, तुम्ही इतकी वर्ष देवा कौल बिऊ लावण्याचं विनंती घालण्याचं काम केलं, तुम्ही स्वतः पाळीदार आहात. आपल्याकडे देवाक जर देणा देऊचा झाला, बाकीच्या गावातना बघा कसे कोंबडे देतात, बकरे देतात किंवा असं काय इतर जी देणी देतात, तशी आपल्याकडे चालीरीत काय? तिरलोड गावातली चालीरीत काय सांगा? चालीरीत आमच्या तिरलोड गावात देणं घेणं काही नाही, कडवे काय नाही, कोंबडा नाही, बकरा नाही, काय नाही, फक्त नारळ. नारळ नारळावर सगळा, बाकी काय नाही. आणि आणखी काय? नारळाशिवाय काहीच नाही. आमची पारच आमची आहे, पण ती मासळी म्हणजे एक गोबरो होय, आमची देवाची पारो. ती गावात कोणाक पण मिळालो तरी कसं काय? पातळीवाले आणणार इथे देवा, या रवणाच्या मंदिराजवळ आणणार. कोणाकही जरी मिळालो पण ती डोळ, जे डोळ लावतात त्यांका, म्हणजे डोळीवाल्यांचाच संबंध आहे. म्हणजे गाबीत समाजाचं, गाबीत समाजात जे होत त्यांकाच मिळली तरच इथे येणार, नाही तर इतर लोकांना जरी काही मिळाली तरी आणू शकत नाही. आपल्या खाडीत घ्या, म्हणजे आपल्या तिन्ही बाजूक जरी खाई त्यांनी डोळ लावला नाही समुद्रात, तरी तरी मिळाले की त्यांनी आणायची. अशी ही परंपरा अनादिकालापासून चालत दिलेली आहे, पूर्वीपासूनच चाललेली आहे, नवीन. बरं, आणखी आता आणखी वैशिष्ट्य काय सांगा बघूया? रात्री जेवण बिवण करतास काय आपण इकडे? जेवण तर म्हणा प्रश्न नाही, तसं काय नाश्ता पाहिजे, नाश्ता पाहिजे, जेवण बिवण जेवण पण करतो. म्हणा प्रश्न तो भाग घेऊन. मित्रांनो, पा, तुम्हाला सगळीकडे प्रत्येक देवळामध्ये ज्या ठिकाणी गेल्यानंतर असं सांगितलं होतं की हा श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय आहे आणि याच्यावरती, ह्या व्हिडिओवरती मला माहिती आहे बरेचसे कमेंट्स येतील, परंतु कोणी शक्यतो माझ्या मते तरी गावराटीला, कोकणातील गावराटीला चॅलेंज करण्याचा कोणी प्रयत्न करू नका. अगदी ज्यावेळेपासून गाव वसले त्यावेळेपासून चालत आलेल्या ह्या परंपरा, रुती रीती आणि रिवाज जसे आहेत, आमच्याकडे असे एक मन आहे, मेरमर्यादा सांभाळली जाते, त्यातला प्रकार आहे. आणि आमच्याकडे आता जी मी कदाचित हा सोमवारी देण्याचा देखील तुम्हाला कसं दिलं जातं हे देखील दाखवीन, आणि निश्चित आवर्जून समरत्न आमच्याकडे कशी केली जातात हे मात्र नक्कीच दाखवीन. उद्या रात्री आमच्याकडे देवळात असा भेद आहे की मासे शिजवायचे आहेत. म्हणजे दादानीच मग अशी सांगितलं आणि आमचा इथे बसल्या बसल्या विषय झाला होतो, दादा आपण उद्या कुरली बिरली खाऊ शकत नाही ना, चाळ्याक देत नाही तिथपर्यंत आपण, या पाच दिवसात कोण कुरली खाणार नाही. हे नियम काटेकोरपणे पाळले जातात आणि म्हणूनच जे आमचं आत्तापर्यंत देव रक्षण करत आला आहे त्याला कारणं पण हीच आहेत. आणि तुम्ही माना अगर मानू नका, परंतु आमचा मात्र आमच्या देवावरती म्हणजे नितांत श्रद्धा आहे, अढळ विश्वास आहे. आणि यातला हा आज दादा आणायचे मिळाले म्हणून हा व्हिडिओ करतो आहे. मित्रांनो, तिरलोड गावची गावराटी दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे, यातला आजचा हा पहिलाच दिवस. दादा, वर्सल पलटता ना आपल्याकडे, वर्सल पलटता, ती वर्सल कधी पलटता? हो, मिरग मिरग झालो ना, मिरगाचा नखिता की त्याने सांगितलं दुसऱ्या पाळी जरा की बाबा आता तू घे. ती पण कौल लावूनच, कौल कौली वचनानं सगळा केला जात ना, आणि कौल लावून आणि मग देवीच्या मुलीसाठी धान्य बिन्य पेरला जातं. बरोबर, तो पाळी
तो पाळीदार पेरणार आणि मग त्या देवीच्या मळीत जा पिकत त्याचे तांदूळ समरत्न करणार आणि एक गावता पुळा लग्न कार्य करू का सुरुवात करून द्यायची मग त्याची त्याची पण माहिती त्या कुळाच्या वेळी देशाल ना नाही आता मी दादांकडनं दादांकडनं आता मी कबूल करून घेतलंय की काय बघा अशा म्हणजे वयस्कर व्यक्ती आपल्याला सतत सान्निध्यात मिळत नाहीत परंतु दादांकडून आता मी हे देखील करून कबूल करून घेतलंय की कुळ म्हणजे नेमकं काय आणि ते देखील तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडच्या आज तिरलोटची गावराटीचा मी विषय जर घेतलाय तर तुम्हाला पूर्णपणे तो दाखवणार देवीच्या मळीत भात पिकल्याच्या नंतर त्याची प्रसादी प्रत्येकाच्या घरी दादा थोडी थोडी देतात ना सोमवारी ना मुदमुदभर भात प्रत्येकाच्या घरी जातात विराडाने म्हणजे जेवढी असतील कुटुंबात गावात जेवढी असतील वाढीत तेवढी विराडाने वाटली जातात आता ही माहिती ही माहिती तुम्हाला मी निश्चित उद्या दाखवणार आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आपला चॅनल पाहताय ही माहिती दिली जाता त्याचं कारण की आजपर्यंत आपल्या गावाची जी देवी आहे हो मान निवेद खाल्ल्यानंतर ज्याच्या अंगात रोग आहे तो रोग नाहीसो होता बघा मी हा व्हिडिओ करण्याचं कारण सांगतो पहा की आज नाही परंतु आणखी 200 वर्षानंतर देखील जर कोणी हा व्हिडिओ माझा चाळून तिरलोडगावच्या परंपरा काय आहेत त्याची जर माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर 200 वर्षानंतर देखील हा व्हिडिओ पाहायला मिळेल कारण कारण काय आहे की हे सगळं जे होतं आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आहोत आणि अशी दादांसारखी माहिती देणारी माणसं कालांतराने कमी कमी होत चालली आहेत मी प्रत्येक वेळी म्हणतो की माझा बँक बॅलन्स कमी होत चालला आहे बँक बॅलन्स म्हणजे काय माझे पैसे कमी होत चालले अशातल्या गोष्ट नाही आहे परंतु बँक बॅलन्स म्हणजे ही जी वडीलधाऱ्या माणसांची ठेव आहे जमा आहे त्यांची आशीर्वाद घे ज्यांचे घेऊन आलो ज्यांचे आत्तापर्यंत मिळत आले अशी माणसं कमी होत चालली म्हणून मी माझा बँक बॅलन्स म्हणतो की कमी होत चालला आणि आत्तापर्यंत जो माझ्याकडे बँक बॅलन्स आहे ह्या बॅलन्सवरतीच पुढची मदार आहे आणि ह्या गावराटी पूर्णपणे चालत राहाव्या पिढ्यानपिढ्या अशीच देवाची सेवा करत राहावी म्हणजे होत राहावी हाच माझा एक उद्देश आहे त्यामुळे तुम्हाला मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तुम्ही पाहताय आपला चॅनल मर्द मराठा जसं आत्तापर्यंत सहकार्य केलं सपोर्ट केला जसं लाईक करताय सबस्क्राईब करताय तसंच लाईक सबस्क्राईब करा परंतु एक सांगतो सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही अगदी निश्चित बेल आयकॉन दाबा ती घंटा जी वरती येते ती घंटा वाजवा जेणेकरून ती घंटा दाबल्यानंतर तुम्हाला येणारे सर्वच्या सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आमच्या गावातील गावराटी तुम्हाला समजतील आणि माझ्या माहितीनुसार मी आता दादांना एक शेवटचा प्रश्न फक्त विचारणार आहे दादा गोडी कडवी सगळी कारणं नारळाच्या फळावरती थांबवली जातात ना देवगड तालुक्यात आपल्या गावासारखा दुसरा खायचा गावा काय हो नारळावरती कारण थांबवणारा नाही ना एकमेव असा तिरलोड गाव आहे तुमच्यावरती कोणतंही संकट आलं आणि जर देवासमोर नारळ ठेवला तर त्या नारळावरती एका नारळाच्या फळावरती तुमचा तो विषय थांबवला जातो आणि हे मुद्दा म्हणून आज मला सांगण्याची गरज का पडली कारण काय पा देव कुठला बळी मागत नाही आणि दादा नो असं देव म्हणता काय हो रक्त दे माका किंवा एखाद्याचं जीव घ्या म्हणून आणि बा ही आमच्याकडे परंपरा चालत आलेली आहे आणि खूप वाढवडलांनी याचा विचार करूनच नारळावरती सगळं थांबवण्याचं काम केलेलं आहे की जेणेकरून हत्या होऊ नये म्हणून नारळ देणं दिलं जातं म्हणजे नारळावरती ते काय असतील ते विषय थांबवले जातात आता हे विषय काय आहेत हे ज्यांना गावराटी माहिती आहे त्यांना हे चांगले माहिती आहेत मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार मानतो यानंतर आपण भेटूया उद्या रात्री इथंच तुमचे सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांपासून दी तुझ्या शॉर्ट शॉर्ट